नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार. तुम्ही आधी क्वाडा हा वेगळ्या आशयाचा सिनेमा केला आहे आणि आता बबन, दोघांमध्ये काम करताना काय वेगळा अनुभव तुम्हाला आला? क्वाडा, क्वाडातलं जे कॅरेक्टर, बाळू नावाचं कॅरेक्टर, खूपच ग्रामीण. त्याची भाषाशैली, त्याचा तो ग्रामीण ढंग, त्याची चाल, ह्या गोष्टी सगळ्या वेगळ्या होत्या. तो शिकलेला नाही अशा प्रकारचं कॅरेक्टर होतं आणि हे जरा वेगळं, कॉलेजचं वातावरणातलं आणि व्यवसाय करणारा मुलगा, याची भाषाशैली, याचं राहणीमान, याचं रोजचं खानपान, हा एक शेतकऱ्याचाच पण वेगळ्या दाटणीचा मुलगा आहे की जो स्वप्नाळू आहे हा पण, अशा प्रकारचं कॅरेक्टर आहे. तुम्ही खऱ्या जीवनात पण तसेच आहात की तुम्हाला काही कष्ट घ्यावे लागले ती भूमिका साकारण्यासाठी? तसं हा रोल माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता, मला खूप कष्ट घ्यावं लागले. बबनवर नुसते कॅरेक्टरवर मला 6-7 महिने त्याचा रिसर्च करावा लागला. भाऊरावनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, ऑब्झर्व करायला सांगितल्या. मला मुलींशी बोलता येत नव्हतं, तर त्यांच्याशी वागणं जमत नव्हतं, ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्या अंत्या करायला मी शिकलो. मुलींशी बोलायचं कसं, वागायचं कसं, आपल्या कोणत्या शब्दाचा मुलींना राग येऊ शकतो, मुलींना कोणत्या गोष्टी आवडतात, कसं नाजूक राहिलं पाहिजे, नाजूकता म्हणजे काय, ह्या गोष्टी मुलींकडून काही शिकायला मिळाल्या आणि त्या फिल्ममध्ये वापरण्याचा प्रयत्न केला. ह्या गोष्टी मी 6-7 महिने शिकत होतो, आत्मसात करत होतो, की ज्या गोष्टीचा मला लवलेश नव्हता. मी पण ग्रामीण कॉलेजमध्ये होतो, पण ग्रामीण कॉलेजच्या मुलांचं मुलींचं जीवन वेगळं असतं. वर्गात जरी बसायचं म्हटलं तरी मुली एका बाजूला, मुलं एका बाजूला, आणि त्या वातावरणात वाढलेलं होतं. मला फारशी त्या गोष्टीची काही इतकी ती गोष्टी इतकी जवळीक नव्हती, ती आत्मसात करावी लागली. तुम्ही म्हणाला तुम्हाला मुलींशी बोलता येत नव्हतं किंवा काय नक्की कसं वागायचं, कसं बोलायचं हे कळत नव्हतं, तर कॅमेरासमोर तुम्हाला करताना काही भीती किंवा असं काही भावना आल्या का मनात की अरे कॅमेरासमोर हे असं सगळं करायचं आहे, तर मग काय? त्यासाठी आधी 1.5 वर्ष वर्कशॉप घेतला आणि मग ते शूट केलं. म्हणजे क्वाडानंतरचा जो प्रवास आहे, क्वाडा रिलीज झाल्यापासून तर शूट करेपर्यंत माझ्यावर कामच चालू होतं, वर्कशॉप भावरांचं, की तू असं कर. मुलींच्या बरोबर बोलताना असं बोलायचं, बसताना असं बोलायचं, लाजायचं नाही, ह्या गोष्टी वर्कशॉपमध्ये शिकलो. जाणून बुजून मला या गोष्टी शिकवल्या गेल्या आणि मग शूटच्या वेळेस नाही अडचणी आल्या काही. थँक्यू आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. धन्यवाद.